शहर परिसरात मागील 2 ते 3 वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून हे कुत्रे आता रुद्ररूप धारण करू लागले आहेत. अशाच रुद्ररूप धारण केलेल्या कुत्र्यांच्या टोळीने शहरातील वेगवेगळ्या भागात शालेय विद्यार्थी, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावरही हल्ले केलेले आहेत. या मोकाट कुत्र्यांमुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. महापालिकेने या मोकाट कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षतेविषयी जर गांभीर्याने विचार जर करत नसेल तर नागरिकांच्या सुरक्षतेचा विषय हा ऐरणीचा झाला असून नागरिक आज नगर शहरातले भयभीत झाले. कुत्र्यांचा सावळी उपनगरामध्ये जो कचरा संकलनाचा जो प्रकल्प जो टाकला आहे त्या ठिकाणी कचऱ्याचं संकलन जे होतं आहे त्याचं विल्हेवाट लागत नाही, त्यामुळे उपनगरात कुत्र्यांचा वावर जास्त झाला असून त्या भागातील उपनगरातील सर्व नागरिक, उपनगर म्हणलं तर पूर्ण शहरातले सुद्धा नागरिक कुत्र्यांपासून भयभीत झालेत आणि प्रशासनाने फक्त बिलं काढणे, त्यांचे कुत्र्यांचे जो ठेकेदार असेल, अधिकारी असेल, डॉक्टर बोरके असतील, हे फक्त बिलं काढण्यात व्यस्त आहेत पण कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुणीही पुढे येत नसून आम्ही आज आयुक्तांची भेट घेतली. आमचे नगरसेवक कुमार वाकळे असतील, पाऊल बुद्धे साहेब असतील, आमचे विद्यार्थी सर असतील, आम्ही सर्वांनी त्यांना जाब विचारला त्या ठिकाणी की तुम्ही कुत्र्यांच्या नागरिकांच्या सुरक्षतेविषयी आणि कुत्र्यांच्या बंदोबस्ताविषयी काय करणार असं ठोस असा निर्णय घ्या. आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 8 दिवसात ठोस अशी कारवाई करून कुत्र्यांचा बंदोबस्त करू असं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, प्राध्यापक माणिकराव विधाते, नगरसेवक संपत बारसकर, कुमार वाकळे, नितीन पाऊल बुद्धे, दीपाली बारसकर, अजिंक्य बोरकर, सुनील त्रिंबके, बाळासाहेब बारसकर, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.